नमस्कार मंडळी, आज आपल्याला चौथीचा पाठ पाचवा मला शिकायचा आहे, हा धडा शिकायचा आहे. या पाठामध्ये खानदेशातलं एक गाव आहे. या गावामध्ये सखाराम नावाचा एक शेतमजूर राहत होता. सखारामला दोन मुलं होती, एकाचं नाव स्नेहा आणि एकाचं नाव पिंटू. स्नेहा ही इयत्ता चौथी पास झालेली मुलगी, तिला पाचवीत शिकायचं आहे, पाचवीत जायचं आहे. परंतु सखारामची परिस्थिती अतिशय गरिबीची. सखारामची पत्नी सुलभा आणि सखाराम रोज उन्हातानात राब राब राबायचं. शेतमजुरी मिळाली की त्याच्यातनं उदरनिर्वाह करायचा, असा त्यांचा रोजचा दिनक्रम. त्यांचा पिंटू नावाचा एक मुलगा जो इयत्ता पहिलीत जाणार होता. स्नेहा इयत्ता चौथी झाली होती, अतिशय अभ्यासू, कष्टाळू, मेहनती अशी ही मुलगी होती. परंतु इयत्ता पाचवीत गरिबीच्या परिस्थितीमुळे माझे पालक, माझे बाबा मला पाठवतील की नाही, असा सारखा विचार तिच्या मनात राहायचा. आणि मग सातत्याने शिकण्याचा ध्यास घेऊन विचार करत बसायची. एके दिवशी काय झालं, तिचे बाबा आणि तिची आई नेहमीप्रमाणे शेतमजुरी करून घरी आले. मला माहिती आहे, ज्यावेळेस एखाद्या खेडेगावामध्ये आई आणि बाबा शेतमजुरीसाठी जातात तेव्हा त्यांची मुलं घरी सोडून जातात. तसंच स्नेहा आणि तिचा भाऊ पिंटू हे दोघं घरी होते, बाबा आणि आई दोघं शेतात गेले होते. सायंकाळी शेतातनं घरी आले. घरी आल्यावर पिंटू ओट्यावर खेळताना त्यांना दिसला, परंतु स्नेहा मात्र आईला दिसली नाही. आई बेचैन झाली. स्नेहा, ओ स्नेहा म्हणून हका मारल्या. आईचा आवाज ऐकताच स्नेहाचा रडण्याचा आवाज वाढला. एका कोपऱ्यात हमसून हमसून रडत असलेली स्नेहा सुलभाला दिसली. सुलभा तिच्या जवळ गेली. साहजिक आहे, आईला चिंता वाटली. आईने त्याला विचारलं की काग स्नेहा, काय झालं तुला, का रडतेस तू अशी? स्नेहा रडून रडून डोळे सुजवलेले, काहीच न सांगता ती फक्त रडत होती. परंतु काय झालं, तिला थोडंसं बरं वाटल्यानंतर ती बोलायला लागली. रडवेला आवाजातच स्नेहा बोलू लागली. वर्गामधल्या बबलीनं पाचवीमा नाव टाकाय गय. मन भी नाव टाका ना पाचवीमा. हो माय, माले पुढे शिका नाही, माले शिकू द्या ना. तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला. स्नेहा तुला चौथी लोक शिकाड ना, आता अजून शिकीसन काय करशील, आपली परिस्थिती अशी गरिबीनीशे, परगावले कसा धाडू तुले, एसटीमा जाणं पडी, एसटीमा जावानं म्हणजे तठे भाडं लागी, आणि म्हणून तनापेक्षा आता तुम्ही शाळे बन, घर राहावानं आणि बशीसन धाकला भाऊले समाया, समजना का तुले? सखाराम थोड्या रागातच म्हणाला. दादाले सांग ना ओ माय, जाऊ द्या ना माले पाचवीमा, शिकू द्या ना, असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुलभाला देखील गहीवरून आले, तिचेही डोळे पानावले. नवऱ्याला कसं समजावून सांगू तेच तिला समजेना. गावात चौथीपर्यंत शाळा होती, म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला सुद्धा परवडणारं नव्हतं. मित्र, तुम्हाला माहिती, गरिबीची परिस्थिती असते, पैशांचं सोंग करता येत नाही, पुढे शिक्षणासाठी पैसा लागतो. आपल्या संपूर्ण महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल, प्रत्येकाच्या गावामध्ये पूर्ण शाळा शिक्षणासाठी असेल असं नाही. बऱ्याच गावांमध्ये फक्त इयत्ता चौथीपर्यंतची शाळा आहे, परंतु पाचवीसाठी आपल्याला परगावी जावं लागतं. आणि मग अशी गरिबीची परिस्थिती असताना, इच्छा असताना, मेहनत करण्याची शक्यता असताना देखील विद्यार्थ्याला ते शिक्षण मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हीच वस्तुस्थिती स्नेहाच्या बाबतीत होती. सखाराम आणि त्याच्या भाऊबंदकीमध्ये पुरींना कुणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलेलं नव्हतं, त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता. त्याचा निर्णय पक्का होता.